एवरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. सो आज आहे होळी आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज मी खूप दिवसानंतर ॲक्च्युली व्लॉग स्टार्ट केला आहे, बिकॉज लग्नाचे व्लॉग तर तुम्ही बघितलेच असाल. माझ्या काकांच्या मुलाचं लग्न होतं, खूप मजा मस्ती केली आहे आम्ही. तर व्लॉग बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देते. सो या त्याच्यानंतर मी अराउंड 4 to 5 days गॅप घेतला होता. ते का, कशामुळे आणि माझ्या लाईफमध्ये काय सुरू आहे, काय लाईफ अपडेट आहे, तो ब्लॉग मी ह्याच्यानंतरच मे बी येईल. सो तो पण बघायला विसरू नका. आणि हा आजचा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. आज आणि उद्या अशी 2 दिवसाची धमाल असणार आहे. धुलीवंदनची धमाल, होळीची धमाल, सगळी तुम्हाला मी दाखवणार आहे. सो या नक्की बघा. आणि आता ते दुपारचे 3-4 वाजले. सो मी जस्ट आली आहे आणि थोडीफार फ्रेश झाली आहे. फक्त होळीला जायला तर वेळ आहे अजून. सो मी काय रेडी झाली नाही आहे. रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवणार आहे, सिम्पल जाणार आहे. आणि होळी आमची अराउंड 8 o'clockला वगैरे जातो आम्ही. सो या, स्टे ट्यून आणि बघूयात आपण कशी असणार आहे होळी आणि कसं असणार आहे धुलीवंदन. सो स्टे ट्यून. येस गाईज, मी झाली आहे रेडी, एकदम सिम्पल रेडी झाली आहे, काहीच नाही केलं आहे. सो आता निघणार आहेत आम्ही होळीला जायला. सो या बघूयात आपण, स्टे ट्यून. सो आता आम्ही रेडी झालोय, आरतीचं ताट पण रेडी झालंय, तुम्ही बघितलं. आणि आता निघतोय आम्ही. बाबा हाय करतात, चला तर. कधी आहे ग बर्थडे? शुक्रवार. कधी शुक्रवार आहे? पण तो उद्या आहे का परवा? काल. काल नाही ग, उद्या पण नाही ना, काल पण नाही. मग तुझा, हा मग तुझा आता फेवरेट कलर सांग मला. शुक्रवारी. शुक्रवारी बस, विशेष टॉप शुक्रवारी ना. ठीक आहे. होळी हा सण फाल्गुनी महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि ग्रामीण भागात त्याला शिमगा असं पण म्हणतात. आणि होळी 2 दिवस साजरी केली जाते. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन. तर होळीबद्दल हिंदू लोकांचा असा समज आहे की येणारा जो वसंत ऋतू आहे त्याचं रंग उधळून स्वागत करायचे आणि हिवाळ्याला निरोप द्यायचा. तर हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात आणि हे 2 दिवस सगळ्यांसाठी खूप खूप आनंदाचे असतात. तसेच आमच्यासुद्धा खूप आनंदाचे गेलेत. तर पुढे बघाच. तर आता आरती झालेली आहे आणि होलिका दहनसुद्धा झालेलं आहे. आणि यावर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणेच खूप मजा केली. आणि तसंच यावर्षी आमच्याकडे खूप नवीन लग्न झालेत. सो होळीवर फिरायलासुद्धा खूप जणं होती. आणि तुमच्याकडेसुद्धा असं होळीवर फिरतात की नाही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. इथे आमची थोडीशी मजामस्ती झाली, आम्ही फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो, बिकॉज सकाळी लवकर उठायचं होतं आणि धुलीवंदनची मजा घ्यायची होती.
तर तुम्ही पण हा ब्लॉग मिस करू नका. पुढे नक्की बघा की आम्ही धुलीवंदनला काय मजा मस्ती केली. हा पार्ट तर बघाच, पण सेकंड पार्ट बघायला पण विसरू नका, बरं का? सो या स्ट्रेट येऊन लवकरच सेकंड पार्ट पण येईलच आणि धुलीवंदनची मजा तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप मजा मस्ती धमाल असणार आहे. सो या स्ट्रेट येऊन. आता सकाळी सकाळी दादू आणि करण दादा आलेला आहे, पुरणपोळी खात आहेत दोघं पण, आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत धुलीवंदनला. सो बघा तुम्ही पुढे इकडा बघ दादू, इकडे बघ. I see.